पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी आंदोलन करण्यास मनाई करणारी नोटीस पुणे पोलिसांनी ठाकरे गटाला सुद्धा पाठवली आहे. या आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहेत. आता ठाकरे गटाला सुद्धा पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे. पंतप्रधानांचा आज दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये मोर्चे निघू शकतात, तेव्हा या दौऱ्यामध्ये आंदोलन होऊ शकतात आणि त्यासाठी आता पोलिसांनी मनाई केली आहे. ठाकरे गटाला सुद्धा या संदर्भातली नोटीस देण्यात आली आहे. काय नेमकं या सर्व पार्श्वभूमीवर सध्या पुण्यामधलं वातावरण आहे जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेत. सागर, आज पुणेकरांसाठी महत्त्वाचा दिवस आहे, पंतप्रधान आज पुण्यामध्ये येतात, महत्त्वाच्या कामांची विकास कामांची उद्घाटनं पायाभरणी आणि त्याचबरोबर पुरस्कार सोहळ्यात मोठ्या राजकीय घडामोडी आहेत, काय नेमकं वातावरण? नक्की पुण्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असले तरी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. मी आता अलका चौक शक्तपणा होतो, हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थोप्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थोप्लस मध्ये आहे आणि याच रोडवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे SP कॉलेजच्या ग्राउंडवरती टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाणार आहेत. त्याचबरोबर दगडूशेठचं दर्शन जे आहे तेही पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत आणि मेट्रोचं उद्घाटन, त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घराचं उद्घाटन जे आहे तेही या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि लोकांना बॅनर जे आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतो की अलका चौकामध्ये विविध संघटना असतील किंवा भाजपचे पदाधिकारी असतील यांनी फ्लेक्सबाजी जी आहे ती पूर्णतः मोदी ज्या ठिकाणी येणार आहेत त्या रोडवरती करण्यात आलेली आहे. तिन्ही पक्षाचे झेंडे जे आहेत ते आपल्याला संपूर्ण पुणे शहरातील रस्त्यावरती पाहायला मिळतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप हे तिन्ही पक्षाचे एकत्रित झेंडे आहेत. त्याचबरोबर जे आंदोलन करणारे इतर पक्ष असतील, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, त्यानंतर शरद पवार गट, काँग्रेस आणि इतर पुरोगामी संघटना असतील, त्यांचं आंदोलन जे आहे ते टिळक पुतळा या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठीही पोलिसांनी सर्व गटाला नोटिसा ज्या आहेत त्या बजावलेल्या आहेत. आणि एकंदरीतच आज राजकीय वातावरण हे ढवळलेलं असणार आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वातावरण राज्यातलं तापलेलं आहे, याचे सर्व पडसाद ह्या पुणे दौऱ्यामध्ये पंतप्रधानांच्या दिसतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. सागर, या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून ताजी माहिती जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद दिलेले आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.